नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता पाहुयात बातम्या विस्तारानं. पुणे पोलिसांकडून वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर न राहिल्यास फरार घोषित केलं जाणार असा नोटीशीमध्ये उल्लेख करण्यात आलाय. बाल हक्क न्यायालयानं आरोपी वेदांत अग्रवालवर संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिल्यास पुणे पोलीस त्याला तातडीनं अटक करणार आहेत. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. अभिजित. वैशाली, कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलेला आहे, कारण जो वेदांत अग्रवाल जो आरोपी आहे त्याला आधी खरं तर ज्युनियर कोर्ट बाल हक्क न्यायालयाने जो आहे तो जामीन दिला होता, पण आज दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा वेदांत अग्रवालला बाल हक्क न्यायालयासमोर जे आहे ते पुणे पोलीस हजर करणार आहेत आणि त्या न्यायालयाकडच्या निर्णयाकडे खरं तर सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण सुज्ञान म्हणून जर आदेश दिले कोर्टाने तसे तर पुणे पोलीस तातडीने वेदांत अग्रवालला जी आहे ती अटक करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावरती पुन्हा जे आहे ते सज्ञान म्हणून पुणे पोलीस सगळ्या प्रकरणी जे आहे ते कारवाई करणार आहेत. दुपारी 12 वाजता पुणे पोलिसांकडून वेदांत अग्रवाल याला खरं तर बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांकडून तसे आदेश देण्यात आलेले आहेत आणि वेदांत अग्रवाल याच्यावरती नेमकं बाल हक्क न्यायालय कुठला आदेश देतं किंवा कुठल्या सूचना देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण त्याच आदेशानंतर खरं तर त्याला जर सुज्ञान म्हणून कोर्टानं सांगितलं तर त्याला पुणे पोलीस तातडीनं अटक करतील आणि दुसरीकडे जर वेदांत अग्रवाल बाल हक्क न्यायालयात हजर नाही राहिला तर त्याच्या अटकेचं देखील वॉरंट निघू शकतं अशी प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. बरोबर दुपारी 12 वाजता त्याच्या कुटुंबासह त्याला खरं तर बाल हक्क न्यायालयात जे आहे ते आदेश राहण्याचे हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते पुणे पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत. आज दुपारी 12 वाजता त्याच्या राहत्या घरातून खरं तर तो बाल हक्क न्यायालय जे आहे तिथं खरं तर हजर राहणार आहे. तर दुसरीकडे विशाल अग्रवाल यांना देखील दुपारी कोर्टात बरोबर 2:30 वाजता जे आहे ते प्रोड्यूस करण्यात येणार आहे. या दोघांनाही खरं तर वेदांत अग्रवालच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे अल्पवयीन म्हणून त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. त्याला केवळ 300 शब्दाचा निबंध लिहून त्याला त्या दिवशी रविवारी बाल हक्क न्यायालयाने जो आहे तो जामीन दिला होता स्पेशल न्यायालयाने. आता पुन्हा वेदांत अग्रवालला दुपारी कोर्टात सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.